पैसा हा तसा चांगला पण असतो, पैसा हा तसा वाईट पण असतो. आता काय होतं, पैसा येताना आपल्याला बरं 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 वाटतं, पण पैसा जाताना मात्र तो सोडवत नसतो. आणि या सगळ्यांमधून मग काहीतरी अशा अघटित घटना घडतात. तशाच पद्धतीची एक घटना घडलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश या ठिकाणचा भोपाळ आहे आणि त्या ठिकाणचा करोंद हा भाग आहे. या ठिकाणी पंचवटी कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये राजेंद्र यादव उर्फ राजन नावाची एक व्यक्ती राहते आणि ती व्यक्ती LIC मध्ये नोकरीला आहे, कामाला आहे. आता या राजन यादवची पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव आहे राधा यादव. आणि त्याला या पती पत्नींना दोन मुलं आहेत, दोनही मुलं 18-20 वर्षाची आहेत, म्हणजे तरुण मुलं आहेत. अशा पद्धतीचा यांचा हा संसार आहे. या संसारामध्ये त्यांचे एक म्हणजे हिचे सासरे पण आहेत त्या ठिकाणी, म्हणजे असा एक 4-5 लोकांचा हा संसार आहे, घरदार आहे. आता याच्यामध्ये ही राधा यादव जी आहे ती अत्यंत खतरनाक अशा पद्धतीची बाई होती. आता तिचा पती राजेंद्र याला दारू पिण्याची सवय होती आणि एक दिवस अचानकपणे तो गायब होतो. आता तो घर सोडून गेला किंवा काय झालं काहीच कळत नाही, पण आपला मुलगा गायब झालेला आहे हे कळल्यानंतर त्या राजेंद्रचे वडील होते ते म्हणजे राधाचे सासरे ताराचंद यादव. तर हे ताराचंद यादव जे आहेत त्यांचा या ठिकाणी मग धक्का बिक्का बसतो त्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. आता पती गेले, त्यानंतर सासरे गेले आणि त्याच्यामुळे आता सगळी सत्तासूत्र जी आहेत ती राधा यादव हिच्या हातामध्ये आलेली आहेत. आणि हातामध्ये आल्या तिनं काय केलं, पहिली नवऱ्याची आणि आजोबा तिच्या सासऱ्याची जी काही संपत्ती होती, म्हणजे काही 10-12 एकर जमीन होती, तर ती जमीन तिनं फुकून टाकली, विकून टाकली आणि त्याच्यामधून तिला 1 करोड रुपये मिळाले. आता तिनं विचार केला की हे 1 करोड रुपये म्हणजे जमिनीमध्ये जायचं, शेती करत बसायचं, त्याच्यापेक्षा हे जमीन फुकायचे आणि हे पैसे जे आहेत ते व्याजानं द्यायचे आणि व्याजातनं अतिशय चांगले पैसे मिळतात. आणि हे तिनं पाहिलेलं होतं आणि ती स्वतः अशी खतरनाक बाई होती, त्यामुळं तिनं आता व्याजाचा धंदा सुरू केलेला आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा लोक बाहेरून जे पैसे घेणार त्याच्यापेक्षा खाजगी सावकारांकडून लवकर मिळतात, लगेच मिळतात, आणि त्यामुळे मग ही माणसं जास्त व्याजानं त्या खाजगी सावकारांकडून पैसे घेतात. आणि मग हिनं तशा पद्धतीनं पैसे द्यायला सुरुवात केली आणि हिच्या हाताखाली लोकं आता कामाला होती, एजंट म्हणून काम करत होते अशा पद्धतीनं. आणि त्यामुळे हिच्या पैसे बुडवण्याची हिंमत कोणाची होत नव्हती, कारण हिच्या म्हणजे पैसे माघारी घेण्याचे सगळे हातखंडे पार, अगदी लोकांचा अपमान करणं, त्यांची बदनामी करणं, त्यांना मारहाण करणं, त्यांना शिव्या देणं, नको नको त्या गोष्टी करणं, अशा पद्धतीचा हातखंडा या बाईचा होता. आणि त्यामुळे मग ती अजिबात कोणाला घाबरत नव्हती आणि तिला सगळे घाबरत होते आणि त्यामुळे तिचा पैसा बुडवण्याची कोणाची हिंमत नव्हती. आता या बाईनं, या राधाबाईनं जवळजवळ 1/4 कोटीच्या आसपास पैसे हे व्याजानं लोकांना दिलेले होते. आणि या ठिकाणचं एक कोलार कॉलनी आहे, या कॉलनीमध्ये जी मंडळी आहेत त्या मंडळींना हिने जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त रुपये व्याजानं दिलेले होते. आता या ठिकाणी या राधाकडे काम करणारा एक एजंट होता, त्याचं नाव आहे ताराचंद मेहता. आता या ताराचंद मेहता याच्यामध्ये मध्यस्थ झाला आणि म्हणून तिनं या ठिकाणी त्या कॉलनीमध्ये पैसे, कोलार कॉलनीमध्ये पैसे दिलेले होते. आता याच्यामध्ये काय झालं की काही अडचणीमुळे कारणांमुळे काही मंडळींना पैसे वेळेमध्ये देता येत नव्हते. आता देता येत नाही म्हटल्यानंतर मग तिथं वाद आणि भांडणं सुरू झालेली होती. आता पैसे मिळत नव्हते वेळेवरती आणि व्याजही वेळेवरती मिळत नव्हतं आणि त्यामुळे मग या राधानं त्या लोकांच्या सगळ्यांच्या समोर तिचा जो एजंट होता ताराचंद मेहता, त्या ताराचंद मेहताला प्रचंड अपमान केला होता, प्रचंड बदनामी केली होती आणि त्याच्या श्रीमुखात पण भडकवलेली होती. आता या गोष्टीचा राग या ताराचंदला होता, ताराचंद त्यामुळे दुखावलेला होता. आता या ठिकाणच्या 4 महिला होत्या या कॉलनीमधल्या, त्या 4 महिलांकडे पण काही 1 लाख रुपये येणं होतं. आता या 4 महिलांमध्ये रेखा हरियाले, त्यानंतर सुनीता प्रजापती, गुलाबबाई प्रजापती आणि सुलोचना या 4 महिला होत्या आणि यांना पण 1 लाख रुपये तिचे द्यायचे होते आणि या महिलांचासुद्धा तिनं अपमान केलेला होता, या महिलांना पण नको नको ते बोललेली होती. आता याच्यामधली एक महिला होती रेखा हरियाले, तर त्या रेखा हरियाले याचा हिचा एक अत्यंत जवळचा असा एक मित्र म्हणा, बॉयफ्रेंड म्हणा, सहकारी म्हणा किंवा प्रियकर म्हणा असा कुणीतरी एक होता, त्याचं नाव आहे अजय निरगुडे. आता हा अजय निरगुडे हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता.
शकता. आता आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे आपल्या प्रियसीला तिचा अपमान करण्यात आला आहे किंवा तिला दुखावलं गेलं आहे हे कळल्यानंतर अजयही पण रागवला, त्यालाही राग आला आणि त्यानंतर मग हे सगळे दुखावलेले म्हणजे तिचा एजंट, ह्या महिला, ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. याच्यामध्ये ताराचंद मेहता आणि त्याचा भाचा, त्याचं नाव होतं मनोज, हा मनोज, ह्या चार महिला, या सगळ्या मंडळींनी ठरवलं, म्हटले की या राधाबाईला संपून टाकायचं आणि यांना 20 लाख रुपये फेडायचे होते राधाबाईचे. मग यांनी विचार केला की आपण 20 लाख रुपये फेडण्यापेक्षा 180,000 रुपयांची सुपारी देऊन टाकू. म्हणजे त्यांनी दिली होती 180,000ची सुपारी द्यायची आणि 20 लाख रुपये द्यायची काही गरजच नाही कारण त्यानंतर राधाबाई संपणार आहे. आणि मग त्यांनी ती सुपारी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी 20,000 रुपये ॲडव्हान्स पण दिला होता आणि आता आपली एकदाची कटकट निघून जाईल असं त्यांना वाटलेलं होतं. आता हा जो अजय आहे ज्याला सुपारी दिलेली होती त्याचा एक मानलेला मेहुणा होता, त्याचं नाव आहे अभिषेक काळू कौशल. तर अभिषेक आणि अजय या दोघांनी मिळून आता हा सगळा प्लॅन केला होता राधाबाईला संपवण्याचा. तारीख आहे 18 मार्च 2020. आता ही जी महिला आहे रेखा, तर त्या रेखानं राधाबाईला संध्याकाळच्या वेळेस घरी बोलवलं. आता काहीतरी कारण असेल की बाबा चहापाण्याला ये, नाश्त्याला ये किंवा पैसे घ्यायला ये वगैरे काहीतरी कारण असेल, त्या कारणानं तिनं तिला बोलवलं. आता ही काय होती, त्या कॉलनीमध्ये वसुलीसाठी सतत जायची त्यामुळे ती रेग्युलर त्या पद्धतीनं आलेली आहे. आल्यानंतर मग तिनं त्या ठिकाणी रेखाच्या घरी चहापाणी वगैरे झालं आणि त्यानंतर आता ती तिचा जो एजंट होता ताराचंद याच्या घरी निघालेली आहे. आता ती घरातनं निघाली राधा, ही माहिती या महिला सगळ्या तिच्यावर टपूनच होत्या आणि त्यामुळे ते जे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांना इत्यंभूत सगळी बातमी रेगणार एक सगळं ती मंडळी सांगत होती आणि त्यामुळे हे मारेकरी त्या वाटेमध्ये थांबलेले होते. रात्रीचा आता अंधार पडलेला होता, 7:30-8 वाजण्याची वेळ असेल आणि त्यावेळेस मग आता ही राधाबाई जात असताना हा अजय आणि अभिषेक दोघंही तिच्या वाटेमध्ये वाट पाहतायत आणि दोघंही नशेमध्ये होते आणि रात्रीच्या या सुमारास सगळीकडे थोडासा अंधार पडायला लागलेला असताना 7:30-8 राधावरती यांनी चाकू हल्ला केला, तिच्या गळ्यावरती हल्ला केला आणि तिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाडलं. आता ती पडली, आरडाओरडा झालेला आहे, बाकीची लोकं त्या ठिकाणी पाहतायत, ती धावत आलेली आहे आणि ती मंडळी आता मारेकऱ्यांकडे पळायला लागली आहे. आता मारेकऱ्यांनी पाहिलं की ही माणसं आपल्याकडे धावून येत आहेत. त्यानंतर मग अजय जो होता त्याला तो परिसर सगळा माहीत होता, मग तो कुठल्या तरी गल्ली बोळामध्ये कुठंतरी घुसला आणि तो तिथून गायब झाला. आता अभिषेक जो आहे तो त्या लोकांच्या तावडीमध्ये सापडला आणि मग या सगळ्यांनी त्याच्यावरती मारहाण करायला त्याला सुरुवात केली. आता त्याला बेदम मारला आणि त्याच्यामध्ये कोणाकडे जरी काहीतरी सुरा चाकू काहीतरी होतं तर यांनी त्याच्यावरती वार केलं तर त्याचं एक बोट जे आहे ते तुटून पडलेलं होतं. आता ही माणसं आपल्याला एकतर आता त्याचं बोट तुटलेलं आहे आणि जर आता असंच मार खात राहिलो तर आपण इथंच मरून जाऊ आणि त्याच्यामुळं त्यानं सगळ्या जीवानिशी त्या लोकांना ढकलण्याचा हे करण्याचा प्रयत्न केला आणि कसा बसा तो तिथून त्या चाकूच्या बक्कूच्या धाकानं तिथून निसटला आणि निसटल्यानंतर मग बाजूला एक नाला होता, त्या नाल्याच्या बाजूला एका झुडपामध्ये जाऊन बसला. आता झुडपामध्ये हा बसलाय आता हे लोकांना कळलं आणि लोक त्या अंधारामध्ये पण त्या झुडपाच्या बाजूला यायला लागले. आता ह्यानं बघितलं की लोक आपल्या बाजूला येत आहेत आणि आपल्याला ठोकून काढणार, आपल्याला काही जिवंत ठेवणार नाही. आणि त्यानंतर मग यानं काय केलं, त्या बाजूला एक नळी होती म्हणजे तो म्हणजे तो नाला होता, गटर होतं सगळं, ते त्याचं गाळ वगैरे तिथं होता आणि त्याच्यावरती एक नळी होती. यानं विचार केला, म्हणला चालत चालत म्हणला नळीवरून पलीकडे जातो आणि पळून जातो पलीकडल्या साईडने. आणि असं ठरवलं आणि नळीवरून जायला लागला तर काय होतं, हे अगोदर टिंग झालेला होता, दारूबिरू पिलेला होता आणि त्याच्यामुळे ह्याचा गेला झोकांडा आणि पडला त्या गटरामध्ये. आता ते गटर काय असं साधं चिटुकलं पिटुकलं गटर नव्हतं, असं मोठं भलं मोठं गटर होतं आणि त्याचा सगळा गाळ होता. त्या गाळामध्ये हा अडकला आणि अडकल्यानंतर त्याला एकतर अगोदर पिला होता त्यामुळे त्याला हालचालही करता येईना आणि त्याच गाळामध्ये तो 1-2-3 दिवस अडकलेला होता आणि त्याच्यामध्येच मग बुडाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता इकडं हा त्या गाळामध्ये अडकून मेला हा एक भाग झाला. आता राधाबाई या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे, त्यानंतर चुनाभट्टी पोलिसांना बातमी गेलेली आहे, पोलीस त्या ठिकाणी आलेत, त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि हिची जी डेड बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली.
आता या राधाबाईबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी लोकांनी सांगितलेली आहे आणि आता तिच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला. हे पण पोलिसांना कळलं की एक मारेकरी सापडला होता, त्याचं बोट तुटलेलं होतं आणि तो या बाजूला पळाला वगैरे असं तिकडं पण पोलिसांनी शोधलं, पण तो काय सापडला नाही. सापडणार कसा, तो आता त्या गाळामध्ये बुडालेला होता. आता याच काळामध्ये हे सगळं चाललेलं होतं, खून झाला होता आणि त्याच काळात जनता कर्फ्यू सुरू झालेला होता. मोदी सरकारनं जनता कर्फ्यू लावलेला होता आणि त्यानंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली. आता हे जे प्रकरण घडलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळं सुरू झाल्यामुळे हा जो तपास आहे तो तपास थांबलेला होता, थंडावलेला होता, कारण कोरोनासारख्या महामारीशी असा सगळे पोलीस त्याच्याशी झुंज देण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले होते. पण याच काळामध्ये तारीख आहे 23 मार्च 2020 कोणीतरी त्या नाल्यामध्ये एक मृतदेह बघितला, पारागदी सडलेल्या अवस्थेतला. मग पोलिसांना कळलं, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, मग तो मृतदेह बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर त्याच्याकडे एक मोबाईल होता, मग त्या मोबाईलचं सिम कार्ड काढलं आणि त्या सिम कार्डच्या आधारे त्याचा नंबर काढला आणि मग तो कोण आहे काय आहे याच्याबद्दलची माहिती घेतली, तर तो होता अभिषेक. आता पोलिसांनी मग त्याच्या फोनची डिटेल्स काढली होती, तर त्या डिटेल्समध्ये तो कोणाला फोन करत होता किंवा त्याचं कोणाशी बोलणं झालं होतं, तर मग त्या माध्यमातून पोलीस त्या अजयपर्यंत पोहोचले, त्याच्या मित्रापर्यंत पोहोचले. आता त्याला शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचा शोध घेत असताना मग पोलिसांना कळलं की तो त्याच्या सासरवाडीमध्ये लपलेला आहे. आता कसं झालं, सगळं लॉकडाऊन असल्यामुळे किती जरी कुठलाही गुन्हेगार असला तरी तो पळून जाऊ शकत नव्हता, त्यामुळे तो सापडला त्याच्या सासरवाडीमध्ये आणि मग पोलिसांनी त्याला अटक केलं. आणि अटक केल्यानंतर मग त्याच्या माध्यमातून तो मॅनेजरचा भाचा, या चार महिला, या सगळ्यासुद्धा पकडल्या गेल्या. आता या सगळ्या घटनेमध्ये राधाबाई जी पैसे व्याजाने द्यायची तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि तिचा एक मारेकरी जो होता तो मारेकरी चिखलामध्ये अडकला आणि बुडाला आणि त्या ठिकाणी तो मरण पावला. दुसरा मारेकरी जो आहे तो अटक झालेला होता आणि बाकीचे सुपारी देणारे जे बहाद्दर होते तर ती मंडळीसुद्धा पोलिसांनी अटक केलेली होती. आता जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं सुरू झालेलं होतं, म्हणजे ज्याचं ज्या पद्धतीचं कर्म होतं त्या पद्धतीनं त्याला आता न्यायालयही शिक्षा देईल आणि निसर्गाने पण त्यांना त्या पद्धतीची शिक्षा दिलेली आहे. आता लक्षात घ्या, पैसा हा माणसाला खेळवत असतो आणि माणूस हा खेळत असतो. ज्या दिवशी हा खेळ थांबेल त्या दिवशी माणूस सुखी होईल, पण मला वाटतं की हा खेळ थांबू शकत नाही आणि माणूस पैशाच्या मागं धावतो आणि त्याला असं वाटतं की मी सुखाच्या मागं धावतो आहे, त्यामुळे त्याला पैसाही मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. असो, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आणि या घटनेबद्दलची अजून काय माहिती तुमच्याकडे असेल तर ती मला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.